नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेड सुद्धा सज्ज आहे। मुंबईच्या फायर ब्रिगेडमध्ये 24 जवान सर्च आणि रेस्क्यू टीममध्ये काम करतात। हे जवान सध्या नेपाळला जाण्याची तयारी करतात। 24 पैकी साधारणपणे 19 जवान नेपाळला जाणार असल्याचं कळतंय आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत करायची, काय सामान त्या ठिकाणी लागेल याबद्दलची यादी करतानाही लोक या ठिकाणी दिसतात। त्यांची संपूर्ण तयारी आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये ही जी टीम आहे यांच्याकडे आपण पाहू शकतो की हे जे सर्व सामान आहे अत्याधुनिक सर्व टूल किट्स आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कटिंग टूल्स हे मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी नसेल तर पॉवर बॅकअपसाठी जी काही मशिनरी लागेल त्या पद्धतीची मशिनरीसुद्धा या टीमकडे आहे। आणि 24 जणांच्या या टीमपैकी 19 जवान जाणार असल्याचं सध्या तरी कळतं आहे। हे जवान किती वाजता निघणार, काय निघणार याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही उपलब्ध झाली नाही, पण केंद्राकडनं असेल किंवा राज्य सरकारकडनं असेल तो या टीमला अलर्ट राहण्याचा मेसेज जो आहे तो आलेला आहे आणि त्यानुसार ही सर्व तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी जर नेपाळला जाण्याची ऑर्डर आली तर मुंबई फायर ब्रिगेडच्या सर्च अँड रेस्क्यू टीमचे जवान जे आहेत ते नेपाळला निघणार आहेत आणि त्या ठिकाणी भूकंपग्रस्तांना मदत करणार आहेत। कॅमेरामन अमित कीरसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई।